मागच्या 6 महिन्याचा माझा मी अनुभव सांगतोय, लोकांची गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला चांगला. गोरख सर, शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे. प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा. नमस्कार, मी गोरख बाबूरावीर, राहणार बेलवाडी, तालुका जिल्हा बीड. मागच्या 5 ते 6 महिन्यापासून लक्ष्मी घासणी उद्योग हा यशस्वीरित्या चालू आहे. आपण बोलताना असं म्हटलं की मी दुसरीकडे जॉबला होतो, मग अचानकपणे स्क्रबर पॅकिंग व्यवसाय करावा हे कसं सुचलं किंवा या व्यवसायाकडे कसं वळलात? सर, मुळात आम्ही काही शेतकऱ्याचे पूरक आणि पुण्याला बीएससी ग्रॅज्युएशन झालं माझं, बीएससी कॉम्प्युटर. त्यानंतर मी रिलायन्स मॉलला जॉब केला 5-6 महिने. पण असंच काहीतरी नवीन व्यवसाय करण्याच्या शोधात होतो आणि माझे मित्र काय म्हटले, कधीपर्यंत जॉब करणार आहे, असंच लॉकडाऊन पडतं हे होतंय, नोकरी कधी जाऊ शकते, मग काहीतरी स्वतःचं नवीन हे कर. मग त्यावेळेस मी असंच मित्रांच्या काही सल्ल्याने डबल मी सर्च केलं मार्केटमध्ये काय चालू आहे, ज्याची सारखी गरज आहे भासते. तर मग माझ्या लक्षात आलं घासणी प्रत्येकाच्या घरात लागणारी वस्तू आणि तिचा खप जास्त आहे, रेग्युलर लागणारी गोष्ट आहे, दरवर खप जास्त असल्यामुळे हे माझ्या लक्षात आलं की घासणी चांगल्या प्रकारे चालते. त्याच्यामुळे मी या घासणी व्यवसायाकडे आलो आणि माझ्या असं लक्षात आलं की लोकांची गुलामी करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी धंदा केलेला चांगला आहे आणि म्हणून मी हा घासणी धंदा करतोय चांगल्या पद्धतीने. आपल्याकडे किती प्रकारच्या घासण्या बनतात व त्याच्या दराविषयी काय सांगाल? आपल्याकडे सर 3 प्रकारच्या घासण्या बनतात, स्टील मध्ये 12 ग्रॅम आणि 15 ग्रॅम, म्हणजे दुसरी आहे पॅर घासणी. तर 15 ग्रॅम घासणी एका शूटवर 12 बसतात, तर तिचा मार्केटमध्ये रेट आपण 65 रुपये डझन देतो आणि दुसरी आहे 12 ग्रॅम, तर ती आपण 55 रुपये डझन देतो आणि तिसरी आहे पॅड घासणी, तर ती आपण 45 रुपयाला 10 ह्याचा बॉक्स आहे तर 45 रुपयाला देतो. अशा पद्धतीने आमच्या तिन्ही घासण्याचे रेट आहेत. एका दिवसाला या घासणीचे किती उत्पादन तयार करता व त्याला मजूर किती लागतात? हे आपली मशीन तर सर पहिले मॅन्युअली मशीन आहे आणि ह्या मशीनला 1 मिनिटाला 1 डझन घासणी तयार होते, म्हणजे एका शूटवर 12 घासण्या बसतात. तर दिवसाला आपण मार्केटच्या हिशोबाने 800 ते 1000 डझन घासण्या करतो आणि याला मॅन्युअली असल्यामुळे जास्त माणसाची गरज नाही, हा एकच माणूस हे करू शकतो. पण सध्या तर आम्ही 2 भाऊ, तर हा सर्व माल आम्ही दोघं भाऊ मिळून काढतो, त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही त्रास होत नाही काम करण्यास. या घासणीच्या बाजारपेठेविषयी काय सांगाल? सर, ही घासणी तर प्रत्येक घराघरात जाते, प्रत्येक खेड्याखेड्यात आहे आणि ग्रामीण भागात, शहरात प्रत्येकात दुकानात आहे, किराणा दुकान असो, जनरल स्टोअर असो, प्रत्येक दुकानात घासणी आहेत विकायला. त्याच्यामुळं याचं तर काही आम्हाला जास्त हेच नाही, कारण मोंड्यात जाते होलसेलर दुकानदार आणि जे बीड जिल्ह्यातले 11 तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यात आमची घासणी जाते. मला याचा एवढा आनंद होतोय की बीड जिल्ह्यातले जेवढे 11 तालुके आहेत 11 तालुक्यातही माझा माल जातो, त्याच्यामुळं मी माझ्या याच्यात खूप समाधानी आहे. घासणी तयार करण्याच्या प्रक्रियेबद्दल काय सांगाल? सर, आपल्याकडची जी मशीन आहे ती आहे मॅन्युअली मशीन आणि ह्या मशीनला आहेत 12 डायचं आणि आपण काय करतो, प्लॅस्टिकच्या ज्या वाट्यात त्या 12 डायमध्ये एक एक वाटी ठेवतो आणि जे स्टील आहे घासणीचं ते स्टील आपण पहिलं तर हाताने रुंदवतो, मोठं करतो आणि 12 डायमध्ये एक एक ठेवतो आणि जे शीट आहे ते वरून आपल्या लेवलमध्ये ठेवतो आणि त्यानंतर जे मशीन आहे ते वरे दांड आहे ते मशीनने खाली दाबतो आणि दाबल्यानंतर 20 सेकंदानंतर मशीन आपली अलाराम देते, त्या अलाराम दिला की आपण दांड्याने वरी उचलतो. अशा पद्धतीने घासणी तयार होते. आपला जो हा घासणीचा माल आहे कशा पद्धतीत व कुठं कुठं वितरित करता? सर, हा आपला घासणीचा माल बीडचे 11 तालुके, त्या 11 तालुक्यातही जातो आणि हा आपण बीडहून लोकल ट्रान्सपोर्टने पाठवतो. बीडला जे ट्रान्सपोर्ट कुठल्या ट्रान्सपोर्टला गेलं तर त्याच्या गाड्या 11 तालुक्यात जातात, त्याच्यामुळे हे आपण बॉक्समध्ये भरतो आणि बॉक्सवर नाव टाकतो कुठल्या दुकानला टाकायचं आहे, तर ते गाड्यावाले ते लोकल ट्रान्सपोर्टने त्या गाड्या पाठवून घेऊन जातात, त्याच्यामुळे हा माल तालुक्यात पाठवायचा लोकल ट्रान्सपोर्टमुळे खूप सोपं आहे सर, त्याच्यामुळे काही लोडच नाही. या घासणीला लागणारा जो कच्चा माल आहे तो कुठून खरेदी करता? सर, हा कच्चा माल तर महाराष्ट्रात बऱ्याच मोठ्या शहरात आहे पण आम्ही पुण्याहून आणतो आणि पुण्यामध्ये बी भुसरी, पिंपरी चिंचवड, फुरसुंगी, खराडे त्या ठिकाणी बरेच आहेत, त्याच्या मोठ्या 100-100 दुकाने पण आम्ही पिंपरी चिंचवड मधून आणलाय. सर, आपला जो हा घासणीचा माल आहे आतापर्यंत आपण केवळ बीड जिल्ह्यात व बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यात विकत होता,
परंतु आपल्यालाही नवीन कुणाला एजन्सी द्यायची आहे का, त्याबद्दल काय सांगाल? हा सर, तुम्ही बिलकुल योग्य क्वेश्चन विचारलाय. मला विचारात पडला होता क्वेश्चन, कारण बीड जिल्ह्यात 11 तालुक्यात आपण माल देतो सर. ते आपली अपेक्षा आहे सर जिल्ह्याच्या बाहेर हे करण्याची, जे मराठवाड्यात जवळपासचे जिल्हे जसे की लातूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, तिकडं नगर, त्या जिल्ह्यात ज्याला कुणाला आपली डीलरशिप घ्यायची आहे सर, त्यांनी आम्हाला कॉल केला, तर आम्ही त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार करू सर. या गासणी बनवण्याच्या मशीन खरेदीबद्दल काय सांगाल, किंवा ती किती किमतीत खरेदी केली? सर, ही मशीन घेतली आपण पुणे येथून पिंपरी चिंचवड, ही मशीन घेतली आपण 35,000 रुपयाला. ही मॅन्युअली मशीन आणि ऑटोमॅटिक मशीन पण आहेत सर त्यांच्याकडे, त्याची किंमत वेगळी आहे सर. आपल्या हिशोबाने आपण मॅन्युअली मशीन आणलेली. मशीन संदर्भातील आणि व्यवसाय संदर्भातील अधिकच्या माहितीसाठी हेल्पलाईन नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्यावर संपर्क साधा आणि अधिकची माहिती मिळवा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, गासणीच्या व्यवसायामधून महिन्याकाठी मिळणारे निव्वळ उत्पन्न किती? सर, हा व्यवसाय आपला खेडेगावला असतो, लाईट बिल तर फार कमीच येत आहे आणि नोकर मजूर नसल्यामुळं आम्ही दोघं भाऊ करत असल्यामुळं तो पण खर्च कमी येतो. आम्ही घरची घरी करतो, त्यामुळं सध्या तर आपल्याला महिन्याचे कमी इन्कम 30,000 ते 40,000 आहे सर. आणि आता वाढतं महागाईमुळं आपली अपेक्षा पण वाढलेली सर. आपली इच्छा आहे की बाहेर जिल्ह्याच्या बाहेर माल जावा, जे मराठवाड्यातले 4-5 जिल्हे आहेत तिथं, आणि त्याच्याबद्दल जे लागणारे प्रयत्न ते चालूच आहे सर आमचे. आजच्या सुशिक्षित युवकांना काय संदेश द्याल? सर, मी तर शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आणखीन माझ्यासारख्या शेतकऱ्या बांधवांना मी सांगतो की नोकरी करण्यापेक्षा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करा. आणि व्यवसायात काही लाज नाही सर, कारण मी पण काही दिवस नोकरी केली, पण ते करता करता माझ्या लक्षात आलं काहीतरी व्यवसाय असावा, आपल्याला साईड इन्कम असावा, म्हणून मी व्यवसायाकडे उतरलो आणि माझ्या भावाला पण या व्यवसायात आणलं सर. आणि या व्यवसायात नोकरी करण्यापेक्षा व्यवसायात खूप स्कोप आहे सर, इन्कम आहे. नोकरी तसं नाही, फिक्स पगार तेवढ्याच पगारात आपलं घर खर्च काही चालू शकत नाही सर, की बंधन राहतात नोकरीत, पण व्यवसायात आपलं बंधन नाही ना. आपण दिवसाला वाटेल तेवढं इन्कम करू शकतो, माल काढू शकतो, विकू शकतो, तेवढं आपल्याला प्रॉफिट भेटतं. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, जे तरुण युवक आहेत नोकरीच्या मागं लागतात, जे पळतात नोकरीसाठी वाट बघतात, त्या वाट बघण्यापेक्षा कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करा आणि आपली प्रगती करा. युवकांनो, गोरख बाबूराव वीर या BSc कॅम्प्युटर असलेल्या उच्च शिक्षित युवकाने एका खेडेगावात हा घासणीचा व्यवसाय कशा पद्धतीत सुरू केला आपण आता पाहिलं. दुसऱ्याकडं जॉब करत असताना स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे, किंवा स्वतःच्या व्यवसायामधून आपण आपली प्रगती करू शकतो हे स्वप्न उराशी बाळगून घासणीचा व्यवसाय सुरू केलेल्या गोरख सरने आज तो व्यवसाय पूर्ण बीड जिल्ह्यात पसरवला आहे. आणि विशेष म्हणजे आज पूर्ण मराठवाड्यात डीलरशिप देण्याचं स्वप्न पाहत आहेत, किंवा ते डीलरशिप देण्याच्या तयारीत आहेत. एका युवकाने जर मनावर घेतलं तर काय होऊ शकतं हे आपण आज पाहितलं. म्हणून आजच्या युवकांना शोधवार्ता टीमतर्फे एक आग्रही विनंती असेल, कुठलाही व्यवसाय असो, मग तो छोटा असेल किंवा मोठा असेल, आपण त्या व्यवसायात उतरलं पाहिजे. योग्य पद्धतीत कष्ट, मेहनत आणि मार्केटिंग या सर्वांच्या जीवावर आपली प्रगती केली पाहिजे. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत